धीरेन्द्र शास्त्रींच्या विरोधात भीम आर्मीने आता आंदोलन केले. पुण्यात धीरेन्द्र शास्त्रींच्या विरोधात आता भीम आर्मीच्या वतीनं आंदोलन करण्यात येते. सत्संग कार्यक्रमाला विरोध करण्यात येतोय. संचेती चौकात भीम आर्मीकडून निषेध आंदोलन करण्यात येते. संचेती चौकात भीम आर्मीकडून निषेध आंदोलन करण्यात येत आहे. ही आंदोलनाची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय. खरं तर धीरेन्द्र शास्त्री यांचं कार्यक्रमाचं आयोजन भाजपच्या वतीनं करण्यात आलंय. याच बाबतीत ताजे अपडेट देण्यासाठी माझे सहकारी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडलेले आहेत. अमोल, धीरेन्द्र शास्त्री यांचा कार्यक्रम आणि वाद हा नेहमीचं समीकरण झालाय. त्यातच भाजपच्या जगदीश मुळीक यांनी आता या कार्यक्रमाचं आयोजन केल्याने आता त्याला भीम आर्मीच्या वतीनं आंदोलनाच्या माध्यमातून विरोध करण्यात येतो. याबाबत सविस्तर काय सांगशील? कारण संचेती चौकामध्ये भीम आर्मीकडून धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर महाराज यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे. याआधी अनिसने या आंदोलन बागेश्वर महाराज यांच्या कार्यक्रमाला विरोध केलेला होता. त्यानंतर आता आपण पाहिलं की भीम आर्मीसुद्धा रस्त्यावरती उतरलेली आहे आणि संचेती चौकात जोरदार निदर्शनं आहेत ती बागेश्वर महाराज यांच्या विरोधात केली जाते आहे. काळे झेंडे घेऊन हे सगळे सहभागी झालेले आहेत. काय तुम्ही आंदोलनस्थळी जिथं कार्यक्रम आहे तिथं आंदोलन न करता या ठिकाणी आंदोलन करता आणि तुमची मागणी काय आहे? आमची मागणी मुळामध्ये 2 दिवसापूर्वी पोलीस आयुक्त साहेबांना आम्ही दिली होती की या बागेश्वर नावाचा जो भोंदू बाबा आहे याला या ठिकाणी पुण्यामध्ये परवानगी देऊ नये. कारण राष्ट्रसंत तुकाराम महाराजांविषयीचं वक्तव्य आम्ही विसरलेलं नाही आहे. संविधान विरोधी वक्तव्य आम्ही विसरत नाही आहे. महिलांच्या संदर्भामध्ये वारंवार त्यांनी विधानं केलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की या समतावादी महाराष्ट्रामध्ये विचारवादी विचार जी विचाराची बांधिलकी असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्माण करणं या अंधश्रद्धा सर्वसामान्यामध्ये पेरणं तो हा बाबा करत असतो. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की याला पुण्यामध्ये येऊ देता कामा नये. परंतु तरीही पोलीस प्रशासनाने त्यांना परवानगी दिलेली आहे. आम्ही याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी ही निदर्शन आंदोलन करतो. मागणी कारण की 3 दिवस त्यांचा सत्संगचा कार्यक्रम पुण्यामध्ये आहे. लाखो पुणेकर आहेत ते सुद्धा आता त्या कार्यक्रमाला जात आहेत. नाही, ही जी भारतीय जनता पक्षाने जाणीवपूर्वक हा इव्हेंट निर्माण केलेला आहे येणारी लोकसभा डोळ्यासमोर ठेवून 3 दिवस जरी कार्यक्रम आहे परंतु आम्ही लोकशाही मार्गाने हा आमचा विरोध व्यक्त केलेला आहे. किमान यामुळे का होईना येणाऱ्या काळामध्ये असे जे लोक आहेत जे संविधान विरोधी लोक आहेत जे मुळामध्ये जातीवाद वाचक लोक आहेत किंवा अंधश्रद्धा निर्माण करणारे यांना भविष्य काळामध्ये तरी पोलीस रोकतील किंवा प्रशासन रोकेल असं आम्हाला वाटतं. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील हे सुद्धा आता या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. मुळामध्ये चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा मी अत्यंत तीव्र शब्दात निषेध करतो. कारण हा शिव फुले शाहू आंबेडकरी विचारांचा महाराष्ट्र आहे आणि एका भोंदू बाबाच्या शेजारी हे लोक खुर्च्या लावून बसणार याच्यासारखा महाराष्ट्राचा दुसरा अवमान नाहीये. तर निषेध भीम आर्मीने केलेला आहे. लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करतोय असं त्यांचं म्हणणं आहे. ज्या पद्धतीने बागेश्वर महाराज यांनी महिलांविषयी असो संविधान विषयी असो किंवा संत तुकाराम महाराज यांच्याविषयी जी वक्तव्य केली आहेत त्याच्या निषेधार्थ भीम आर्मी आता रस्त्यावरती उतरलेली आहे आणि संचेती चौकामध्ये आपण पाहतोय जोरदार निदर्शनं आहेत ती धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर महाराज यांच्या विरोधात केली जात आहे. नक्की समोर वेळोवेळी याबाबतचे अपडेट तुझ्याकडनं घेतच राहू. मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.